शिवसेनेची ही परिस्थिती केविलवाणी आहे. ज्या दिवशी अध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये विश्वासदर्शक ठरावात 164 मत मिळाली त्याच दिवशी शिवसेनेकडून अपेक्षा होती की सर्व याचिका त्यांनी मागे घ्यायला हव्या होत्या. 164 डोकी मोजल्या गेले इतकं मोठं बहुमत त्यांना मिळालं आहे आणि मग चिडून ते केसेसच्या याचिका करत आहेत. त्यावर मला वाटतं की सुप्रीम कोर्टाला हेही कळलं असेल की 164 डोकी मोजली गेली आहेत. माझी शिवसेनेला विनंती आहे की सुप्रीम कोर्टात टाकलेल्या सर्व याचिका मागे घ्याव्या आणि लोकदेशाचा आणि जनदेशाचा आदर करावा. खरं तर शिवसेनेने ची परिस्थिती केविलवाणी आहे. ज्या दिवशी अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये आणि विश्वासदर्शक ठरावात 164 मतं मिळाली त्याच दिवशी शिवसेनेकडनं अपेक्षा होती की सर्व केसेस त्यांनी मागे घ्यायला पाहिजे होत्या. सुप्रीम कोर्टाला टाकलेल्या केसेस उलट मागे घ्यायला पाहिजे होत्या. कारण 164 डोकी मोजल्या गेली, 2-2 डोकी मोजल्या गेली, एवढं मोठं बहुमत त्या सरकारला मिळालं आहे. आणि मग चिडून ज्या पद्धतीने त्या केसेसच्या केसेस करताय त्यावर मला वाटतं सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टाला हेही कळलं असेल की 164 डोकी मोजल्या गेली आहे आणि त्यामुळं मला वाटतं हा निर्णय मी पूर्ण वाचला नाही आहे, पण ज्या पद्धतीनं प्राथमिक दिसत आहे त्या पद्धतीनं असं वाटतं की हा दिलासा सरकारला आहे. आणि निश्चितपणे जेव्हा 164 आमदारचं बहुमत ज्या सरकारकडे असेल, माझी आजही शिवसेनेला विनंती आहे की आपण सुप्रीम कोर्टातल्या सर्व केसेस परत घ्याव्या आणि लोकहिताचा आणि जनादेशाचा आदर करावा. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.